या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील कुंभली या ठिकाणी मानव विकास संसाधनांची क्रमांक MH 07-9448 ही बस सांगडीवरून साकोलीकडे येत असताना कुंभली या ठिकाणी बसचा अपघात झाला। यात कुंभली येथील रहिवासी असलेले देवदास एकनाथ मेंढे वयवर्ष 56 यांचा जागीच मृत्यू झाला। मृतक देवदास मेंढे हे सावरबांधवरून कुंभली या ठिकाणी दळण लावून येत असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या साकोली आगारातील बसनं त्यांना धडक दिल्यानं सदर घटना घडली। सदर घटना ही 24 जुलैला सायंकाळी 7:30 दरम्यान घडली। यात मृतक देवीदास मेंढे हे सावरबांध येथील आटा चक्कीवर दळण ला टाकण्यासाठी गेले होते। ते कुंभली या ठिकाणी घरी परत येत असताना वाटेतच हा अपघात झाला। मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली या ठिकाणी नेण्यात आलं। पुढील तपास साकोली ठाणेदार पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात आणि पोलीस विभाग करीत आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, भंडारा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।